मेरे देश में मेरा अपना घर आणि पीपल्स हेल्पलाईन यांच्या वतीनं अहमदनगरमध्ये अनोखं आंदोलन करण्यात आलं. ध्वजसंचलन करून काही लोकांच्या बोटाला शाई लावून त्यांना लोकशाही मूल्यांचा आदर ठेवण्याचा आग्रह या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलाय. इंग्रजांकडून आलेल्या शिक्षण पद्धतीमुळे भारतात शिकलेले लोक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारात अडकतात. आज मतं विकणारे आणि मतं खरेदी करणारे मागच्या दाराने सत्ता ताब्यात घेतात. त्यातून मोठ्या कष्टानं मिळालेलं स्वातंत्र्य आणि लोकशाही धोक्यात आली आहे. पीपल्स हेल्पलाईन आणि मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाच्या वतीनं आज नगरमध्ये ध्वजसंचलन करण्यात आलं. लोकांच्या बोटावर शाई लावून या पवित्र बिंदूचा आदर ठेवण्याचा आग्रह करण्यात आला. अंतःकरणाच्या आवाजाला प्रतिसाद देऊन मतदारांनी मत द्यावं असा आग्रह यावेळी धरण्यात आला. 5 वर्षानंतर वेगवेगळ्या संस्थांच्या निवडणुका होतात, परंतु मधल्या काळात भ्रष्टाचाराशिवाय काही एक होत नाही. नगरचे उखडलेले रस्ते ही बाब सातत्यानं लोकांना सांगत असते, परंतु स्वत्व विकणाऱ्या मतदारांना आजही फरक पडत नाही याची खंत या संघटना व्यक्त करतात. यातून बोध घेऊन मतदारांनी योग्य उमेदवाराला मत द्यावं हीच अपेक्षा. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देखील हे स्वातंत्र्य आपण ज्या कारणासाठी मिळवलं त्याचा उद्देश सफल झालेला नाही. गेले 4.5 वर्ष आम्ही मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाच्या माध्यमातून घरांसाठी प्रयत्न करतो. प्रत्येक वेळेला सरकार काहीतरी सांगतं का ही जागा देऊ ती जागा देऊ, आणि पूर्वी म्हणे म्हाडामार्फत आम्ही हे घरं तयार करू. आता नवीन एक महामंडळ स्थापनेची घोषणा मागच्या 15 दिवसापूर्वी करण्यात आली, आणि त्याच्यानंतर आता नवीनच फतवा काढला की कमिशनरने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी गायरांमधल्या जमिनी आणि महापालिका हद्दीतली जमिनी, सरकारी जमिनी ज्या आहेत त्या लोकांना दिल्या पाहिजे या घराच्या संदर्भामध्ये. एकंदरीत सरकार प्रत्येक दिवस जे आहे वेळ मारून नेण्यासाठी हे सगळं काही करतं असं एकंदरीत चित्र दिसतं. 4 वर्षामध्ये मोदी साहेबांना कुठल्या प्रकारचं यश आलं नाही, देवेंद्र फडणवीसांना यश आलेलं नाही, आणि विशेष गोष्ट म्हणजे नगरसारख्या ठिकाणी 2 आमदार आहेत आणि 1 खासदार आहे. ही माणसं काहीसुद्धा कामाची नाही आहे, आणि या लोकांनी या घरासाठी काही एक प्रयत्न केला नाही, एक मीटिंगसुद्धा घेतली नाही. आणि आज परिस्थिती महापालिकेची निवडणूक जारी झाल्यानंतर मारुळ जसं वारुळामधून मुंग्या याव्या बाहेर तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. अनेक समाजसेवक मोठे मोठे बॅनर लावून निवडणुकांमध्ये यायला लागले. 1.5 कोटी रुपये खर्च करण्याची त्यांची तयारी आहे, आणि एका मतामागे 5,000 रुपये खर्च करण्याची तयारी त्यांनी ठेवलेली आहे. आता दर हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जिकडे तिकडे आपल्याला दिसून येते. याचा अर्थ असा की या देशामध्ये जो काही फार जी मोठी क्रांती झाली स्वातंत्र्यानंतर ती फक्त एवढीच झाली की मतं विकणारे म्हणजे स्वतःचं सत्व विकणारे मतदार आहेत, आणि असं सत्व मतं खरेदी करणारे वोट माफिया मोठ्या प्रमाणामध्ये या देशात आहेत अशी परिस्थिती एकंदरीत दिसते. आणि म्हणून मतं विकत घेऊन मागच्या दाराने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी ही मंडळी गेल्याशिवाय राहणार नाही. आणि हा एक हायवे तयार झालेला आहे, ही एक मोठी ज्याला काय म्हणता येईल अतिशय खुशकीचा जवळचा मार्ग निर्माण झालेला आहे की पैसे खर्च करा, काम केलेलं नसलं तरी चालेल, आपलं नाव नसलं तरी चालेल, पक्षाचं तिकीट विकत घेण्यासाठी 5-2 कोटी रुपये खर्च करा आणि मतदारांना पैसे वाटा, त्यांना खाऊ घाला, काहीतरी खोटे नाटे आश्वासनं द्या, अशा प्रकारचं एक पायंडा जो सगळीकडे चालू आहे. आणि मोदी साहेब देखील त्याच्यापेक्षा फार वेगळे नाही आहे. आणि म्हणून जी माणसं प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधण्याची ज्यांची तयारी झाली ही माणसं अंतःकरणाने अतिशय छोटी आहेत असं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. ज्यांच्या अंतःकरणामध्ये राम नावाचं कुठली शक्ती काम करत नाही अशी ही माणसं आहेत, आणि त्याच्यासाठी आम्ही वैश्विक उन्नत चेतनेचा आग्रह धरलेला आहे. खरं म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की शाळा कॉलेजमधून जर ह्या उन्नत चेतनेच्या विकासाबाबत शिकवलं असतं तर आज मानवी समाज फार काही बदलला असता, परंतु शाळा कॉलेजमधून जे शिकवलं जातं, विद्यापीठांमधून जे शिकवलं जातं त्याच्यामधून
कलेक्टर निर्माण झाले, मोठे न्यायाधीश निर्माण झाले, मोठे मोठे अधिकारी निर्माण झाले आणि ही मंडळी फक्त भ्रष्टाचार करून आपली आपलं घर भरण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. म्हणजे याचा अर्थ असा झाला की शिक्षणाने माणसं उच्च शिक्षित झाले परंतु अंतकरणाने त्यांची प्रगती झालेली नाही आणि सजीव सृष्टीबद्दल, मानवी हक्कांबाबत, मानवी समाजाबाबत किंवा गरिबांबद्दल या लोकांना अजिबात आस्था राहिली नाही असं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आणि म्हणून आमचा हा प्रयत्न आहे की या देशात नव्हे संपूर्ण जगामध्ये उन्नत चेतना निर्माण झाली पाहिजे. त्याच्यामध्ये शाळा कॉलेजमधूनच हे शिक्षण ह्या लोकांना सगळ्यांना नव्या पिढीला दिलं पाहिजे तर मानवी समाज बदलू शकेल. अन्यथा सगळी माणसं जर लबाड, ढोंगी आणि असं जर असेल तर मानवी जंगल तयार झालेलं आहे असं एकंदरीत सगळे काही कोले लांडगे यांचंच राज्य जिकडे जर तिकडे दिसणार असेल तर आपण माणूस आहोत याचे देखील आनंद होत नाही असं मला वाटतं. आणि म्हणून आज या ठिकाणी महापालिकेची जी निवडणूक सुरू आहे, ज्या निवडणुकीमध्ये 1.5-2 कोटी रुपये ज्यांची खर्च करायची तयारी होऊन असे जे काही महाठग लोक या निवडणुकीमध्ये येत आहे, या लोकांना चाप दिला पाहिजे आणि यांच्याविरुद्ध मतदारांनी गनिमी कावा केला पाहिजे. त्यांचे पैसे घेतले, त्यांचं खाल्लं, त्यांचं दिवाळं केलं तरी चालेल, परंतु ज्या वेळेला तुम्ही मतदान करणार आहात त्यावेळेला मतदान फक्त अंतरात्म्याचा आवाज, आपल्या अंतकरणातून जो आवाज येईल, जो तुम्ही अल्लाला विचारा, रामाला विचारा किंवा काय जो काही परमेश्वर असेल त्याला विचारून तुम्ही मत दिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि म्हणून त्याच्यामधून तरी कमीत कमी चांगले माणसं थोडेफार निवडून जातील, कारण चांगले माणसं निवडणुकीमध्ये उभे राहायला तयार नाही. कारण काय होतं की गुंडागर्दी आहे, त्याच्यानंतर त्यांच्याकडे पैसे नाही आणि मतदारांच्या देखील फार मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहे, त्यांनी पार्ट्या द्याव्या वगैरे, त्यांनी पैसे द्यावे आणि अशा परिस्थितीमध्ये आपली ही लोकशाही जी आहे घाटात सापडलेली आहे आणि दिवस मावळायची आता परिस्थिती निर्माण झालेली. म्हणून या ठिकाणी आम्ही ध्वजसंचलन करतो आहे आणि रामवाडीमध्ये आम्ही आता निघालो आहे आणि त्या ठिकाणी हजारो मतदारांना आम्ही भेटणार आहोत. त्यांच्या बोटावर आम्ही शाही लावणार आहे. ही शाहीकडे बघा आणि हा जो बिंदू आहे हा पवित्र बिंदू आहे लोकशाहीचा आणि तुम्ही मत देताना ह्या बिंदूकडे पाहून अंतर्मनाला साथ देऊन तुम्ही मतदान केलं पाहिजे चांगल्या माणसाला, अशी भूमिका आम्ही लोकांपुढे मांडतो आहे. आणि आमचा हा प्रयत्न आहे, आता त्याला यश येणं न येणं हे सामुदायिक प्रयत्नातून बऱ्याच गोष्टी होऊ शकतात असा आमचा विश्वास आहे. म्हणून आम्ही गेले 3.25 वर्ष सातत्याने आंदोलन चालवतो आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस आमच्या या आंदोलनाला यश आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आज आमचे मार्गदर्शक आणि खरोखरच गोरगरीब वंचितांचे नेते माननीय कारभारी गवळी साहेब यांनी जी आमची आत्ता आरोग्यपाल म्हणून जी नियुक्ती केली त्या संदर्भात प्रथमतः मी सर्वांचे आभार मानतो की त्यांनी आमच्यावर जी जबाबदारी टाकली ती निश्चितच आम्ही या गोरगरीब वंचितांसाठी कार्य करू. आजपर्यंत जवळजवळ गेली 20-25 वर्षापासून आम्ही आरोग्यसेवेत काम करतोच, परंतु आत्ता जे पंतप्रधानांनी जी घोषणा जी केली 5 लाख रुपयापर्यंत गोरगरिबांना आपण आरोग्य सुविधा म्हणजे मोफत देऊ, निश्चितच या योजनेचा या गोरगरीब वंचितांसाठी कसा फायदा होईल यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू आणि गोरगरिबांना यामध्ये न्याय मिळवून देऊ. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, जीवन न्यूज, अहमदनगर.